मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर गेल्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी तब्बल साडेचारशे जी आर काढले घाई गडबडीत काढलेल्या या जी आरबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतलाय त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का दिलाय बावीस ते चोवीस जून दरम्यान सरकारनं काढलेल्या जी आरचा तपशील राज्यपालांनी मागवलाय त्यामुळं महाविकास आघाडी सरकारची अडचण आणखी वाढली आहे शिवसेनेतील बंडखोरीमुळं राज्यात राजकीय उलथापालत झाली आणि महाविकास आघाडी सरकारमधील उरल्यासुरल्या मंत्र्यांनी एका आठवड्यात तब्बल चारशे पन्नास जी आर काढले या जी आरमधून मंजूर झालेला निधी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यामुळंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारनं काढलेल्या जी आरवर आक्षेप घेतलाय सरकार कोसळण्याचे संकेत मिळताच मंत्र्यांनी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी घाई गडबडीत जी आर काढल्याचा आर आरोप दरेकर यांनी केलाय शिवाय अनेक जी आर ऑनलाईन अपलोड झालेले नाहीत त्यामुळे मंत्र्यांच्या कामकाजाबद्दल शंका उपस्थित आहे दरेकरांच्या तक्रारीची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारणा केली आहे बावीस ते चोवीस जून दरम्यान काढलेल्या प्रत्येक जी आरचा तपशील राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारकडून मागवला आहे ग्राफिक्सच्या आधारे पाहूया प्रमुख खातेनिहाय जी आरची संख्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग एकशे बावन्न जी आर मृदा आणि जलसंधारण विभाग बत्तीस जी आर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग सत्तावीस जी आर महसूल आणि वनविभाग तेवीस जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग बावीस जी आर जलसंपदा विभाग वीस जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग एकोणीस जी आर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता सतरा जी आर एका आठवड्यात सरकारनं काढलेल्या जी पैकी एकशे सदुसष्ट जी आर, आर बावीस ते चोवीस जून दरम्यान काढल्यात मंत्रालयातील कामाचे तास पाहता साधारणपणे दहा मिनिटाला एक नवा जी आर काढण्यात आलाय त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या या अतिगतिमान कामकाजाबद्दल शंका उपस्थित आहे सरकार कोसळणार त्यामुळे सत्ता जाण्याआधी मिळेल तितकं घ्या या भावनेतून हे जी आर काढल्याची सर्वसामान्यांच्या मनात भावना आहे